अणुजरांगे यांच्या दसरा मेळाव्याला पोलीस प्रशासनाकडून परवानगी, नारायणगडावरती दसरा मेळाव्याचं आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट, मोदींकडून महाराष्ट्रातील 7600 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन। विदर्भातल्या 5 तर राज्यातले एकूण 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। मुंबई अंबरनाथ, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलडाणा, वाशिम, भंडारा आणि हिंगोलीमध्ये मेडिकल कॉलेजेस। नागपूर विमानतळाच्या दुसऱ्या कार्गो धावपट्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हर्च्युअल भूमिपूजन। दुसऱ्या धावपट्टीमुळे नागपूरला खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय दर्जा। शिर्डी विमानतळावरती नव्या टर्मिनल इमारतीचं पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन। या टर्मिनलसाठी 645 कोटींहून अधिकचा खर्च अपेक्षित। महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्याद्वारे केलं उद्घाटन। यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवरती केली टीका, हरियाणा जिंकलो आता महाराष्ट्रात मोठा विजय मिळवायचा आहे, मोदींचं वक्तव्य। आचारसंहिता सोमवारपर्यंत लागण्याची शक्यता वर्तवली जाते। आचारसंहितेच्या पूर्वी सर्व फाईल्स निकाली काढण्याचा आमचा मानस, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती। शरद पवारांनी घेतल्या पश्चिम महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। पुण्यातल्या निसर्गमंगल कार्यालयामध्ये इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी। मुस्लिम मतांसाठी वंचितचा मेगा प्लॅन, 50 मतदारसंघांमध्ये मुस्लिम उमेदवार देणार। आज जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीमध्ये सर्व मुस्लिम उमेदवारांची नावं। 2019 भरतीमधील अतिरिक्त यादीवरील 1058 उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये सामावून घेणार, एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंची माहिती। सवलत मूल्य परतावा एसटीला देण्यात सरकार अपयशी, एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांची टीका। राज्य सरकारकडे एसटी महामंडळाचं 3000 कोटींचं देणं थकल्याचं आकडेवारीमधून समोर। आणि आता बघूयात मुंबई आणि परिसरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा मुंबई सुपरफास्टमधून। उद्या मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक, विधानसभा निवडणुका लक्षात घेता ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असण्याची शक्यता, काही मोठे निर्णय घेतले जाण्याची सुद्धा शक्यता। शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार, सतत मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानं चुकीचा संदेश जाईल म्हणून यावर्षी आझाद मैदान इथेच दसरा मेळावा घेण्यावरती शिक्कामोर्तब। मंत्रालयाच्या सुरक्षेमध्ये मोठी वाढ, 2 वेळा मंत्रालयाच्या जाळ्यांवरती झालेलं आंदोलन आणि देवेंद्र फडणवीस यांच्या केबिनच्या बाहेर झालेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ। मुंबईसह पश्चिम उपनगरामध्ये परतीचा पाऊस, अंधेरी, गोरेगाव आणि जोगेश्वरीसह अनेक भागात पावसाच्या सरी। ठाण्यामध्ये काल 37° तापमान आणि त्यानंतर आज रिमझिम पाऊस, पावसामुळे काही भागात थंडावा। श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये प्रत्येक भाविकाला लावणार भगवा टिळा, गाभाऱ्यामध्ये येणाऱ्या भाविकांच्या कपाळी भगवा टिळा लावण्याचे निर्देश। वडोदरा मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत बदलापूर पनवेलला जोडणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचं काम 2 दिवसात होणार पूर्ण, हा बोगदा खुला झाल्यानंतर बोगद्यातील अंतर्गत कामांना गती मिळणार। बुलेट ट्रेनच्या स्थानकांमधील पायाभूत सुविधांच्या कामाला वेग, 12 स्थानकांमधले 90 सरकते जिने बसवले जाणार, बिझनेस क्लास, लाउंज, नर्सरी आणि स्वच्छतागृहांसह स्थानकांवरती विविध सुविधा असणार। मुंबईतली हवेची गुणवत्ता खालावली, हवेचा निर्देशांक 114, सकाळी धुकं पडण्याची शक्यता तर मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज। शिल्पा शेट्टी, राज कुंद्राची ईडीच्या विरोधात हायकोर्टात याचिका। जुहूमधील बंगला आणि पवनालिक परिसरातील फार्म हाऊस रिकामं करण्यासाठी ईडीनं पाठवलेल्या नोटीसला हायकोर्टामध्ये आव्हान, उद्या सुनावणी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।